हभप माणिक काका काळेगावकर यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी 25 मार्च रोजी बार्शी तालुक्यातील वैराग इथं शांतीदूत पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती न्यायमूर्ती हरिभक्त परायण, चकोरजी श्रीकृष्ण बाविस्कर आणि भारती विद्यापीठ पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आनंद रामचंद्र भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. वैराग्यचे लोकमान्य माजी आमदार चंद्रकांत दत्तजी निंबाळकर, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय आमदार वैराग प्रकाश साठे, त्यानंतर माननीय आमदार सुधाकर परिचारक, त्यानंतर परमपूज्य हरिभक्त परायण गुरुवारे भानुदास महाराज निगुणकर, परमपूज्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज निगुणकर, परमपूज्य हरिभक्त परायण माला महाराज उत्पात इत्यादी लोकांना आपण हा पुरस्कार दिलेला आहे. आणि यंदाचा 2018 पुरस्कार आपण सोलापूर जिल्ह्याचे जे कलेक्टर होते डॉक्टर जगदीश जी पाटील, आता सध्या ते आयुक्त आहेत मुंबईला महाराष्ट्र शासनामध्ये, कोकण विभागाचे आयुक्त म्हणून आहेत, त्यांचा आपण निवड केली आहे.